सर आता मी तुम्हाला काही आवडत्या गोष्टी विचारेन. ती व्यक्ती असेल, पदार्थ असेल, काही असेल, तुम्हाला फक्त ती कोणती ती सांगायची आहे आणि त्यामागचं कारण सांगायचं आहे की ती गोष्ट का आवडते. भरत जाधवचा मला माणूस खूप आवडतो, कारण को स्टार म्हणजे कसं की समजा मी त्याच्यावर काम करतोय, तो माझ्यावर काम करतोय, तर कोण आत्ता बॅटिंग करत आहे तर त्याला एक रन काढून देणं हे भरतलं इतकं चांगलं जमतं, आणि आपला आपण केव्हा 4 आणि 6 मारायचे हेही त्याला माहिती आहे. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यातली ही क्वालिटी जी आहे ती खूप चांगली, आणि ती मी अवगत करण्याचा प्रयत्न करतो. नाटकात म्हणाल तर चंद्रकांत कुलकर्णी, नाटक संपूर्ण त्या प्रोसिनियम मध्ये, संपूर्ण नाटक त्याचं कथानक त्या प्रोसिनियम मध्ये उभं करणं, ते रिअलिस्टिक वाटणं, ह्याच्यामध्ये चंद्रकांत कुलकर्णी सरांचा हात आत्ता तरी कोणी धरू शकत नाही. एक असं सांगणं कठीण आहे, पण मला सर्वांगाने जो सिनेमा आवडलाय तो म्हणजे जोगवा. त्याचं कारण असं की जोगवाची गोष्ट असेल, कॅरेक्टरायझेशन्स असतील, परफॉर्मन्सेस असतील, कॅमेरा असेल, लोकेशन्स असतील, सगळं सगळं जर तुम्ही बघाल, म्युझिक असेल अजय अतुलचं, तर एक परिपूर्ण सिनेमा कलाकृती म्हणून मला जोगवा खूप जवळचा, म्हणजे खूप असं वाटतं की सिनेमॅटिक लँग्वेज जी आहे, राजू पाटील सर सिनेमाचे दिग्दर्शक आणि फार अप्रतिम सिनेमा. रंगपतंगमधलं गाणं नेहमी आवडतं, आणि मी तो ते ऐ सनम आँखों को तेरी खूब सूरत ख्वाब दे, हे गाणं मला का कोण जाणे, मी खूप असा उर्दू आणि हिंदीवाला नाही आहे, पण तरी मला असं वाटतं की कुठेतरी मला इथे ते कनेक्ट होतं. आणि दुसरं म्हणजे लयभारीमधलं माऊली माऊली, मला नेहमी ते गाणं ऐकल्यानंतर एक वेगळी उत्साह माझ्यातला वाढतो. मला रुद्रम आवडली, म्हणजे मी आहे म्हणून नाही, पण अशी मालिका असावी असं मला वाटतं की इतका अभ्यास, त्याची गोष्ट, स्क्रीन प्ले, डायलॉग्स, शूटिंग त्याचं, तर मला रुद्रम खूप ताकदीची मालिका वाटते. गोड प्रेमी आहे मी, त्यामुळे घरातलेच पदार्थ मला जास्त आवडतात. प्रकाश नारायण संतांची सिरीज मला खूप आवडते, आणि त्याच्यावर काहीतरी व्हायला हवं दृकश्राव्य माध्यमामध्ये, दृश्य माध्यमामध्ये. ही माझी इच्छा आहे, खरं तर खूप चांगलं लिखाण आहे, वनवास आहे, शारदा संगीत आहे, ती सिरीज मला आवडते. निळू भाऊ मला खूप आवडतात, निळू पुणे. त्याचं कारण असं आहे की कोणतीही भूमिका द्या, त्याच्यामध्ये निळू भाऊ चपखल त्या भूमिकेमध्ये घुसतात, ते वाटतात. म्हणजे तुम्ही लोकनाट्य द्या, निळूभाऊ निळूभाऊ कमाल बॅटिंग त्यांनी केलेली आहे, नाटकात असेल, सिनेमातले त्यांचे विनोदी भूमिका, खलनायक, कॉमन मॅन, सिंहासनमधलं काम, सामनामधलं काम, सखाराम बँडर, किती नावं घ्यायची, सूर्यास्त, मित्राची गोष्ट, खूप 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 नाटकं, खूप सिनेमे निळूभाऊ. स्मिता पाटीलचं काम खूप आवडायचं, अजूनही आवडत, तशी नटी नाही. मला झाडाची सावली प्रचंड आवडते, मी तिथे बसायला खूप आवडतं.